नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज 1 जानेवारी रोजी सोमवारी सकाळपासूनच ट्रक चालकांनी रस्ता रोको सुरू केला आहे. केंद्र सरकारनं आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यातही विरोध होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात विविध ठिकाणी सकाळपासूनच ट्रक चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. तर राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातही वसई, चिंचोटी, नायगाव या भागात ट्रक चालकांनी महामार्गावर चक्का जाम केला आहे. तर नायगावच्या महामार्गावर ट्रक चालकांनी टायर जाळल्याचं दिसत आहे. मात्र यामुळे रोडवरील वाहतूक ठप्प पडल्याने सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. ट्रक चालकांकडून कुठे चक्का जाम तर कुठे रस्त्यावर टायर पेटवले जात असल्याने अनेक महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रक चालकास 10 वर्षाची शिक्षेची तरतूद केली आहे. सोबतच लाखो रुपये दंड देखील आकारला जाणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून ट्रक चालकांनी चक्का जाम केले. या कायद्यात वाहन चालक खास करून ट्रक चालकांविरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर चूक नसताना देखील लोक ट्रक चालकाला मारहाण करतात. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी ट्रक चालक पळून जातात, मात्र नंतर ते पोलिसांकडे जाऊन माहिती देतात. त्यामुळे हा कायदा वाहन चालकांच्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया देत ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन सुरू केलंय.